राज्यात अनेक ठिकाणी शाळा सुरू झाल्यात, मात्र बारामतीमध्ये शाळा सुरू झालेली नाहीये, शाळेची घंटाच वाजली नाहीये. बारामती तालुक्यातील अनेक शाळातील विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्याऐवजी थेट पालकांकडून संमती पत्रे घेण्यात आलेत. एकूणच राज्यात अनेक ठिकाणी शाळा सुरू झाल्या, मात्र बारामती तालुक्यामध्ये अद्याप देखील शाळा सुरू झालेली नाहीये. शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्याऐवजी थेट पालकांकडून संमती पत्र घेतली आहेत. आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी. आजपासून शासनाने 9वी ते 12वीचं वर्ग चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज बारामती तालुक्यातील दोरलेवाडी या हायस्कूलमध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणची परिस्थिती काय आहे आपण या ठिकाणी उपशिक्षक आहेत त्यांच्याकडून जाणून घ्यावा. काय नेमकी तयारी आहे आजपासून शाळा चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे, काय शासन निर्णयानुसार 23 तारीख आजपासून शाळा सुरू, ग्रामीण भागातल्या सगळ्या शाळा सुरू होणार आहेत. त्यानुसार आम्ही ही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु तो निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला जे मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये सांगण्यात आलं की काही प्राधान्याने पहिले प्रश्न सोडवायचे. त्यातला पहिला प्रश्न सगळ्या शिक्षकांची कोविड टेस्ट होणं गरजेचं आहे. त्यानुसार आमचे 9वी ते 12वीचे 17 शिक्षक आहेत. त्या 17 शिक्षकांनी टेस्ट दिलेले आहेत. फक्त 3 जणांचे अहवाल येणे बाकीचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आम्ही आज बोलवणार नाही. तसंच शाळा सॅनिटाईज करण्याचं काम आज होणार आहे. आणि येणाऱ्या पालकांना जो पण पालकांचं संमतीपत्र मिळत नाही, होकार मिळत नाही, होकार नकार, त्यावरून आपल्याला विद्यार्थी संख्येनुसार, होकार येणाऱ्या विद्यार्थी संख्येनुसार बैठक व्यवस्था करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्यापनाचं काम हे उद्यापासून आम्हाला सुरू करता येईल. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती.